भटकत राहणाऱ्या मनाला जर आपल्याला कुठेतरी स्थिर ठेवायचं असेल तर त्याच्यासाठी अध्यात्माची जोड ही आवश्यक आहे. त्यामुळे आपल्या ठाणे रायगड जिल्ह्यामध्ये असलेली भजनाची परंपरा ही आपल्या पुढच्या पिढ्यांना योग्य दिशेने मार्गदर्शन करणारी आहे, असे प्रतिपादन आमदार प्रशांत ठाकूर यांनी भजन स्पर्धेवेळी केलं. प्रभात पर्व फाउंडेशनच्या वतीने भव्य भजन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या भजन स्पर्धेला भारतीय जनता पार्टी चे रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी भेट देत भजन स्पर्धेचा आस्वाद घेतला. पनवेल तालुक्यातील तळोजा मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन्स हॉल येथे ही भजन स्पर्धा रविवारी पार पडली. या स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकविणाऱ्या स्पर्धकास 22,222 रुपये रोख रक्कम आणि सन्मान चिन्ह, द्वितीय क्रमांक पटकविणाऱ्या स्पर्धकास 12,222 रुपये रोख रक्कम आणि सन्मान चिन्ह, तसेच तृतीय क्रमांक पटकविणाऱ्या स्पर्धकास 7,777 रुपये रोख रक्कम आणि सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात येणार आहे. यावेळी भजन सम्राट हभप निवृत्ती बुवा चौधरी, महादेव बुवा शहाबाजकर, बी के राजे, सागर राजे यांच्यासह स्पर्धक व भजन प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. राजे कुटुंबियांनी ज्या कार्यक्रमाचं आयोजन केलंय, प्रभात पर्व फाउंडेशननी ज्या कार्यक्रमाचं आयोजन केलंय, अशा या कार्यक्रमाला मनापासून शुभेच्छा देतो. खरं तर आपला रायगड आणि ठाणे जिल्ह्याचा परिसर आहे, अलीकडच्या काही वर्षांचा जर आपण मागोवा घेतला तर मुंबईला जवळ असल्यामुळे महाराष्ट्रातल्या इतर महाराष्ट्राच्या तुलनेनं आपल्या या दोन्ही जिल्ह्यांचा विकास हा मोठ्या प्रमाणावरती झाला. मुंबईच्या जवळच्या भागाचा जास्त प्रमाणात झाला, पण हा विकास होत असताना अनेक वेळेला आपल्याला लक्षात येतं आहे की अनेक पद्धतीनं या विकासाच्या बरोबर हातामध्ये आलेला पैसा, या पैशाच्या ओढीनं व्यसनं आणि त्याचबरोबर अन्य अनेक दुर्गुण याचा सातत्यानं या ठिकाणी शाप देखील आपल्याला जडला. अशा वेळेला या सगळ्याला कुठे ना कुठंतरी जर छेद द्यायचा तर त्याच्यासाठी तितकीच एक चांगली उदात्त अशी परंपरा हिला आपण सोबत सहकार्य करण्याची आणि तिचा आसरा घेण्याची आवश्यकता आहे. पण नामस्मरणाच्या माध्यमातून कोणी भजन परंपरेमध्ये गेला, कोणी कीर्तन असेल किंवा भारुडं असेल, आपल्या रायगड आणि ठाणे जिल्ह्यामध्ये याचा खूप मोठ्या प्रमाणावरती आजही अनेक गावागावांमध्ये पगडा आहे. आणि त्यामुळे मला आनंद आहे की अशा पद्धतीच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून त्या परंपरेतली लोकं जोडली जातात. असा एखादा कार्यक्रम होतो पण त्या कार्यक्रमातून पुढच्या अनेक कार्यक्रमांची बीजं ही रोवली जातात, आणि म्हणून प्रभात पर्व फाउंडेशनचं मनापासून अभिनंदन केलं पाहिजे, त्यांना धन्यवाद दिले पाहिजेत की त्यांनी आज याची एका अर्थानं पुन्हा एकदा सुरुवात केली. मी सागर राजेजी असतील किंवा त्यांच्याबरोबर त्यांचे वडील आणि सर्व कुटुंबियांना, प्रभात पर्व फाउंडेशनच्या लोकांना आणि प्रभात पर्व फाउंडेशनच्या मागे उभे राहणाऱ्या आपणा सर्व लोकांना यासाठी मनापासून धन्यवाद देतो. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.